श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। अध्याय 12वां श्लोक क्रमांक 15। यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते शयः हर्षामर्ष भयोद्वेगैर् मुक्तो यः स च मे प्रियः। तरी सिंधु श्रेणी माजी जलचरा भयनुपजी आणि जलचरी नुभगिजे समुद्र जैसा केवी उन्मत्ते जगे दयासी खंती न लगे आणि जयाचे नि अंगे न शिणे शिणे लोको किंबहुना पांडवा शरीर जैसे अवयवा तैसा नुभगी जीवा जीवपणे जो जगशी देह जाहली म्हणवणी प्रिया प्रिय गेली हर्षामर्ष ठेली दुजे नवीन ऐसा द्वंद्व निर्मुक्तो भयोद्वेग रहितो याही वरी भक्तो माझा ठाई तरी तयाचा गा मजमोह काय सांगो तो पढियावो हे असो जीवे जीवो माझे नितो जो निजानंदी झाला परमाणु परिणामो आयुष्या आला पूर्णती जाहला वल्लभूजो अणवीक्ष शुचिर्दक्ष उदासीनोगत व्यथ सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समी प्रिय दयाच्या ठाई पांडवा अपेक्षे नाही रिगावा सुखासी चढावा जयाचे असणी मोक्ष देऊनी उदार काशी होय कीर परी वेचावे लागे शरीर ती गावी हिमवंतु दोष खाई परी जीविताची हानी होये तैसे शुचित्व नोहे सज्जनाचे शुचित्वे शुचि गांग होये आणि पापताप ही जाये परी तेथ आहे बुडणी एक खोली पारू नेणिजे तरी भक्ती न बुडिजे रोकणाची लाहिजे न मरता मोक्षु संताचीनी अंग लगे पापा ते जिणणे गंगे तेणी संत संगे शुचित्व कैसे म्हणवणी असो जो ऐसा शुचित्वे तीर्था कोवासा जिणे उल्लंघिले दिशा मनोमळ आतो बाहेरी चोखाळू सूर्य जैसा निर्मळू आणि तत्वार्थीचा पायाळू देखणा जो व्यापक आणि उदास जैसे का आकाश तैसे दयाचे मानस सर्वत्र गा।